आषाढ़ी वारी के लिए मूर्तियों का बासा तैयार है। इस मूर्ति कला के कारण आध्यात्मिक नगरी पंढरपुर की प्रसिद्धि पूरे देश में पहुंची है। तीर्थ स्थानों से मूर्तियां ले जाना प्रथा मानी जाती है और पंढरी को एकमात्र मूर्ति बाजार के रूप में जाना जाता है, जहां प्रमुख मूर्तिकार पत्थर की मूर्तियां बनाने का काम करते हैं। माझा नाव अक्षय जयसिंग मंडवाले। आषाढ़ी वारीची तयारी सध्या जोमाने चालू आहे। जास्त करून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची मागणी जास्त आहे। 1 फूट 9 इंचा ते साधारण 3.5-4 फुटापर्यंत या मूर्तीचं जास्त हे आहे, खप आहे। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आषाढी वारीमध्ये साधारण 150 ते 250-250 रेंजमध्ये आम्हाला करावे लागतात। साधारण 9 इंच ते 3.5-4 फुटापर्यंत ह्याची स्टार्टिंग प्राईस अप्रॉक्सिमेट 4,500 पासून चालू आहे ते up to 50,000-60,000। जसे साईज वाढत तसे किंमत वाढत जाते। मूर्तीच्या ह्याच्यामध्ये आपली 5वी पिढी आहे मूर्तीच्या बिझनेसमध्ये। माझे वडील वडिलांच्या वडिलापासून मूर्तीचा व्यवसाय चालू आहे। आमच्याकडे साधारण आत्ता 35 ते 50 वर्कर्स आहेत कामाला। सध्या जोरात काम म्हटलं तर फक्त सध्या आणि विठ्ठल रुक्मिणीचंच काम जोरात चालू आहे। महाराष्ट्र सोडून आपल्या बाहेरच्या राज्यामध्ये तामिळनाडू वगैरे जास्त मूर्त्यांचा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्यांची जास्त मागणी आहे। आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये म्हटलं तर जर्मनी, अमेरिका, मॉरिशस, अजून काय काय कंट्री आहे तिथं आपण मूर्त्या पाठवलेल्या आहेत। साधारणतः वारीमध्ये उलाढाल स्टार्टिंग उलाढाल म्हणजे फक्त वारीच्या काळामधली तर आपण म्हटलं तर 20 लाख ते 40-50 लाखाच्या रेंजमध्ये होती मूर्तीची उलाढाल। किती दिवस आधी या मूर्ती बनवण्याचं काम चालू होतं? साधारण जानेवारी डिसेंबर महिन्यात, 5 ते 6 महिन्या अगोदर काम चालू करावं लागतं आषाढी वारीचं, आषाढी वारीसाठी।